नमस्कार, तुमचं सगळ्यांचं द मराठी होममध्ये खूप खूप स्वागत आहे. ज्या घरामध्ये हॉल किंवा लिव्हिंग रूम्स आकाराने लहान असतो किंवा बऱ्याच वेळा लोकांना असं असतं की जास्त फर्निचर त्यांना त्यांच्या लिव्हिंग रूममध्ये ठेवायचं नसतं, सोफा खुर्च्या ठेवायच्या नसतात, अशा वेळी तुम्ही हॉलला किंवा लिव्हिंग रूमला कसं सजवू शकतात याविषयीच या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला काही आयडियाज शेअर करणार आहे. तर हा आमचा लिव्हिंग रूम आहे. जनरली रोजच्या वापरामध्ये मी सोफा आणि दोन खुर्च्या ठेवत असते, परंतु व्हिडिओसाठी मी सोफा आणि चेअर दोघं बाजूला करून घेतल्या आहेत. आणि ही जी गादी आहे ही सिंगल बेडची गादी आहे. आणि हे माझ्याकडे येलो कलरचं बेडशीट होतं, डबल बेडचं असल्याने मी तिला दोन फोल्ड करून या गादीवरती व्यवस्थितपणे लावून घेतलं आहे. खाली गादी टाकून तुम्हाला तुमचा लिव्हिंग रूम सजवायचा असेल तर अशा प्रकारच्या ज्या आयडियाज असतात या तुम्हाला खूप साऱ्या मदत करू शकतात. पुढच्या बाजूला ही माझ्याकडे एक सतरंजी आहे, तिला देखील तुम्ही पुढे लावू शकतात. असं लावल्याने जो लिव्हिंग रूम असतो त्याचा पूर्ण कव्हर होतो, म्हणजे गादी एका साईडला असते आणि जी सतरंजी आहे ती पुढे ठेवली तर त्यावरती तुम्ही अगदी कुठलाही प्रकारचा टेबल ठेवू शकतात. कुशन ठेवणार आहे, 16x16 हे कुशन आहेत. आणि कुशन कव्हरचा जो कलर आहे तो देखील मी येलो ठेवला आहे, येलो व्हाईट. ज्या प्रकारची माझी बेडशीट आहे त्या प्रकारचंच कुशन कव्हर मी या ठिकाणी वापरले आहे. आणि थोडासा पॉपअप करण्यासाठी, कलर डेकोरेशन कलर उठून दिसण्यासाठी मी ब्लॅक कलर कॉम्बिनेशनमध्ये कुशन कव्हर निवडले आहेत. त्याचप्रमाणे हे सिल्क पॅटर्नमध्ये छोटे कुशन होते त्याला देखील मी इथे थोडासा पिंक कलर देण्याचा प्रयत्न केला आहे. आता आपण कॉर्नर सजवणार आहोत. कॉर्नरमध्ये तुम्ही बघणार की या ठिकाणी जर आपल्याकडे एक छोटासा टेबल असेल किंवा आपण ज्याला कन्सोल टेबल म्हणतो त्याला ठेवू शकतात, किंवा आर्टिफिशियल प्लांट असेल किंवा लाईव्ह प्लांट असेल त्याची कुंडी तुम्ही ठेवून द्या. रूमला सजवण्यासाठी जर तुम्ही झाडांचा वापर केला, जे इंडोर प्लांट्स असतात त्यांचा वापर केला तर ग्रीनरी आपल्या घरामध्ये ॲड होते आणि ग्रीन कलर अगदी फ्रेशनेस आपल्या लिव्हिंग रूमला तसेच घराला देखील मिळत असतो. त्याचप्रमाणे हा पूफ आहे, हा गोल आकाराचा आहे आणि पुन्हा याचा रंग देखील मी पिवळाच ठेवला आहे, जो माझ्या पूर्ण कलर थीम बरोबर मॅच होतो. आणि वरती मी एक निळ्या रंगाच्या कुंडीमध्ये मनी प्लांट ठेवला आहे. याचा उपयोग याच्यासाठी आहे, ज्या ठिकाणी आपण कधी वापर करणार नसणार तर मी कुंडीवरती सहजपणे ठेवू शकते. किंवा जर तुम्हाला काही पुस्तक वगैरे वाचायचं असेल किंवा बसून गप्पा मारायचे असतील तर हात ठेवण्यासाठी देखील तुम्ही या स्टूलचा वापर करू शकतात. आणि अशा प्रकारे एका बाजूचा मी कॉर्नर तयार केला आहे. जर तुमच्या घरी कुठलाही प्रकारचा सोफा नसेल, खुर्च्या नसेल किंवा तुम्हाला भारतीय बैठक बनवण्याची अगदी हौस असेल किंवा तुम्हाला आवडत असेल तर अशा प्रकारची फ्लोअर सिटिंग अरेंजमेंट, म्हणजेच तुम्ही भारतीय बैठक अगदी घरच्या घरी जे तुमच्याकडे गोष्टी अवेलेबल आहे, जसं काही गादी कुशन आपल्याकडे असतातच, त्यांचा वापर करून तुम्ही अगदी सहजपणे अगदी छान जशी दिसते तशी भारतीय बैठक बनवू शकतात. त्याचप्रमाणे दुसरा कॉर्नर देखील क्रिएट केला आणि हा आहे फायनल लुक. एका साईडला मी झाड ठेवलं आहे, कुंडीमध्ये पुफी स्टूल ठेवला आहे, गादीवरती काही कुशन्स ठेवले आहे आणि एका कॉर्नरवरती मी जो फोल्डिंग स्टूल येतो त्यावरती परत मनी प्लांटची कुंडी ठेवली आहे. अगदी घरच्या घरी अगदी काही मिनिटातच मी सहजपणे भारतीय बैठक निर्माण केली आहे. त्यानंतर माझ्याकडे अगदी बैठा स्टूल असतो ज्याची उंची कमी असते, तो माझ्याकडे अवेलेबल नव्हता, त्यासाठी मी एक DIY बनवणार आहे. हा माझ्याकडे मोठा बॉक्स होता, जो आपला कार्डबोर्ड बॉक्स असतो तो घेतला आहे आणि त्याला कव्हर करण्यासाठी पांढऱ्या रंगाचा जो पडदा होता त्याला पूर्णपणे मी गुंडाळणार आहे. म्हणजे बाहेरून बिलकुल तुम्हाला वाटणार नाही की हा कुठला कार्डबोर्ड बॉक्स आहे किंवा स्टूल आहे. अगदी व्यवस्थितपणे मी चारही बाजूनी त्याला सेफ्टी पिनच्या मदतीने पॅक करून घेतला आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकतात, बाहेरून तुम्हाला बिलकुल वाटणार नाही की आतमध्ये मी बॉक्स ठेवला आहे. आणि छोट्या उंचीचा मी या ठिकाणी सेंटर टेबल क्रिएट केला आहे.
पुन्हा मी कलर थीम मध्ये तुम्ही बघणार पिवळ्या काळ्या आणि पांढऱ्या रंगाचा जो माझ्याकडे रनर होता त्याला ठेवला आहे, म्हणजे जे कलर कॉम्बिनेशन आहे पूर्ण लिव्हिंग रूमचं ते एक्झॅक्ट मॅच होईल. कोण आपल्याकडे कधी कोणी पाहुणे आले तर चहाचे कप वगैरे ठेवण्यासाठी, ट्रे ठेवण्यासाठी तुम्ही ह्या सेंटर टेबलचा वापर करू शकतात, किंवा रोजच्या वापरात देखील तुम्ही अगदी पुस्तक ठेवू शकता, कुठल्याही प्रकारचे डेकोरेटिव्ह आयटम्स ठेवू शकता. ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्या अगदी सहजपणे तुम्ही या टेबलवरती ठेवू शकतात. तुम्ही इथे बघणार की मी एक पुस्तक ठेवलं आहे आणि एक आर्टिफिशियल प्लांट या ठिकाणी मी ठेवला आहे. त्यानंतर मी एक रीडिंग कॉर्नर क्रिएट करण्यासाठी किंडल देखील ठेवला आहे. आणि हा आहे फायनल लुक आपल्या लिव्हिंग रूमचा. अगदी सुंदरपणे हा भारतीय बैठक क्रिएट केली आणि दिसायला देखील खूप सुंदर दिसत होतं. जर तुम्हाला देखील असं लिव्हिंग रूम तुम्हाला सजवायचं असेल किंवा अशी भारतीय बैठक तुम्हाला करायची असेल तर फक्त तुम्ही कलर कॉम्बिनेशन तुमच्या आवडीनुसार निवडा. फक्त भारतीय बैठक बनवण्यासाठी तुम्ही फक्त एक गाद्या आणि सतरंजीचा वापर करून देखील अगदी सहजपणे तुमच्या हॉलला किंवा बैठकीला सजवू शकता. जर तुम्हाला यापैकी कुठली वस्तू घ्यायची असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. सगळ्या वस्तू मी ऑनलाईन खरेदी केल्या आहे, त्यांची सगळ्यांची लिंक मी दिलेली आहे. जर तुम्हाला कोणाला घ्यायचं असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा. जर तुम्हाला ही भारतीय बैठक आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, तसेच कमेंट करून देखील मला सांगा की हा लिव्हिंग रूम कशा प्रकारचा दिसतो आहे. थोडासा वेगळा टच देण्यासाठी मी इथे कॅनोपी क्रिएट करणार आहे. कॅनोपी म्हणजेच एक प्रकारची टेंट, म्हणजे झोपडी टाईप आपण जो करत असतो टेंट साडी वगैरे लावून त्रिकोणी आकारामध्ये, तेच मी इथे क्रिएट करणार आहे. परत मी पिवळ्या रंगाच्या कॉम्बिनेशनमध्ये सगळ्या वस्तू ठेवल्या आहेत, म्हणून ही माझ्याकडे एक पिवळ्या रंगाची नेटची साडी होती त्याचा वापर केला आहे. जर तुमच्याकडे साडी नसेल तर अगदी ओढण्या असतात आपल्या पंजाबी ड्रेसेसवरच्या, त्या तो अगदी दोन तुम्ही एकत्र जॉईन करा, त्याला देखील तुम्ही वापरू शकतात. किंवा पातळ रंगाचा तुमच्याकडे पडदा असेल, बेडशीट असेल, त्याचा देखील तुम्ही या कॅनोपी स्टाईलसाठी वापर करू शकतात. जर नेटची साडी वापरणार असणार तर तो जो कॅनोपी असतो तो खूप सुंदर दिसतो. आणि अशा प्रकारे बघणार की मागची जी भिंत दिसते आहे त्याला पॅक करण्यासाठी मी आतल्या बाजूने पुन्हा सेफ्टी पिनचा वापर केला आहे, म्हणजे मागची जी भिंत आहे ती दिसणार नाही. आणि डेकोरेशनसाठी तुम्ही हवं त्या वस्तू त्या ठिकाणी ठेवू शकतात. तर मी वरच्या साडीवरतून या अशा प्रकारची जी लाईटिंग येत असते आपल्याकडे फेरी लाईट्स त्या लावल्या आहे. आणि हा पूर्ण संध्याकाळचा लुक तुम्ही बघणार असणार. सगळ्या लाईटिंग्स मी ऑन करून दिल्या आहेत आणि अशा प्रकारे माझं हे बैठक दिसत आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, कमेंट करायला विसरू नका, त्याचप्रमाणे माझ्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद.